नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स पार्ट टू मधील सिमिलॅरिटी चॅप्टर मध्ये मी पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। मी सौ रत्नमाला स्वामी। सिमिलॅरिटी या चॅप्टर मध्ये पार्ट 5 तुमच्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे। पार्ट 5 मध्ये आपण शिकणार आहोत थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल आणि प्रॅक्टिस सेट 1.4। या दोन गोष्टींचा समावेश पार्ट 5 सिमिलॅरिटीमध्ये केलेला आहे। ह्या सगळ्यांचा आपण सराव करूया। सुरुवात करूया थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल। या थिअरमची आपण सुरुवात करणार आहोत। हा थिअरम पहा। ह्या थिअरमची स्टेटमेंट अशी आहे, वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर द रेशियो ऑफ एरियाज ऑफ दोज ट्रायंगल्स इज इक्वल टू रेशियो ऑफ स्क्वेअर ऑफ देअर करस्पॉन्डिंग साइड्स। दोन ट्रायंगल्स सिमिलर असतील तर त्या दोन्हीही ट्रायंगलच्या एरियाचा रेशियो हा त्या ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साइडच्या स्क्वेअरच्या रेशियो एवढा असणार आहे। ओके, सो ह्याच्यामध्ये आपल्याला घ्यावं लागेल दोन ट्रायंगल जे ऑलरेडी सिमिलर आहेत, ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर। सो अकॉर्डिंगली आपण डायग्राम ड्रॉ करूया। माझ्याकडे ट्रायंगल आहे ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर। ओके, ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर, देन आय हॅव टू प्रूव्ह दॅट ट्रायंगल ए बी सी एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इज इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर। आपल्याला करस्पॉन्डिंग साईड्स घ्यायचे त्यांच्या स्क्वेअरच्या रेशिओ एवढा। ओके, सो याच्यामध्ये मला कन्स्ट्रक्शन करावं लागेल। कन्स्ट्रक्शन आहे ए डी परपेंडिक्युलर बी सी। ए डी परपेंडिक्युलर बी सी ड्रॉ करणार आहोत आपण एंड पी एस परपेंडिक्युलर क्यू आर। ह्या पद्धतीने हे दोन कन्स्ट्रक्शन आपल्याला तिथे करावं लागणार आहे। ओके, ह्याच्यानंतर आपण वळूया प्रूफकडे। प्रूफ स्टार्ट करायच्या अगोदर पुन्हा एकदा त्या डायग्राम आपण ड्रॉ करून घेतो। इथे ट्रायंगल ए बी सी ट्रायंगल पी क्यू आर, ए बी सीमध्ये ए डी परपेंडिक्युलर बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आरमध्ये पी एस परपेंडिक्युलर क्यू आर। हे झालं तुमचं कन्स्ट्रक्शन आणि डायग्राम। आता ह्याच्यामध्ये ओरिजिनल आपल्याला जे दिलेलं आहे एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी सिमिलर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर आहे। दोन ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे त्या दोन्हीही ट्रायंगलच्या एरियाचा रेशियो आपण कन्सिडर करूया। ओके, आणि नंतर ते दोन ट्रायंगल सिमिलर असल्यामुळे लागणारे कंटेंट आपण पाहणार आहोत। आपला बेसिक थिअरम एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू रेशियो ऑफ प्रोडक्ट ऑफ करस्पॉन्डिंग बेस अँड हाईट। ए बी सी ट्रायंगलची बेस आहे बी सी, हाईट आहे ए डी, पी क्यू आरचं बेस आहे क्यू आर आणि हाईट आहे पी एस। ओके, आणि याच्यानंतर काय केलं, फक्त ह्या दोघांना मी सेपरेट केलेलं आहे, अजून काही नाही। बी सी अपॉन क्यू आर इक्वल टू ए डी इंटू पी एस एवढंच केलेलं आहे, अजून काही नाही। आणि ह्यानंतर ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 दिलेली आहे। हे झाल्यानंतर आपण कन्सिडर करणार आहोत दोन ट्रायंगल, ह्या ट्रायंगलचा हाफ पार्ट आणि ह्या ट्रायंगलचा हाफ पार्ट, म्हणजे ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल पी क्यू एस। हे दोन ट्रायंगल आता आपण सिमिलर करायचा प्रयत्न करायचा। सिमिलर करण्यासाठी इथे 90 असल्यामुळे ऑलरेडी हे दोन 90 डिग्री येतील। ओके, आणि इन द गिवन ऑलरेडी तुम्हाला म्हटलेलं आहे ए बी सी ट्रायंगल सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर, बरोबर आहे। म्हणजे तुम्हाला मिळेल अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल क्यू, जे इथे मी डायरेक्टली लिहिणार आहे गिवन म्हणून। ओके, सो इन ट्रायंगल ए बी डी अँड ट्रायंगल पी क्यू एस अँगल बी इक्वल टू अँगल क्यू बिकॉज दे आर ऑफ गिवन, देन अँगल ए डी बी इक्वल टू अँगल पी एस क्यू बिकॉज इच ऑफ 90 डिग्री अँड दीज टू ट्रायंगल आर सिमिलर बाय ए ए टेस्ट। आता ह्यानंतर आपण ह्याचे घेणार आहोत करस्पॉन्डिंग साईड्स, ए डी अपॉन पी एस इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू। ओके, आणि ओरिजिनली आपला जो ट्रायंगल आहे ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर,
ह्याची सुद्धा करस्पॉन्डिंग साईड घेणार आहे, पण करस्पॉन्डिंग साईड मला फक्त ए बीशी रिलेटेड पाहिजे. सो आय एम गोइंग टू राईट ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर. आता तुम्ही इक्वेशन नंबर 2 आणि 3 पहा, ए डी अपॉन पी एस इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू. ओके, बट ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर. सो इथे ए डी अपॉन पी एसच्या ठिकाणी मी पुट करणार आहे बी सी अपॉन क्यू आर. ओके, सो इन फ्रॉम 1, 2, 3 वी कॅन से ए डी अपॉन पी एस इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू बी ए सी अपॉन क्यू आर. ह्या दोघांना इक्वेट केलेलं आहे. अँड फ्रॉम 1 आणि 4 म्हणू शकतो आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू बी सी अपॉन क्यू आर इंटू बी सी अपॉन क्यू आर. सो बी सी इंटू बी सी विल बिकम बी सी स्क्वेअर, क्यू आर इंटू क्यू आर विल बिकम क्यू आर स्क्वेअर. ओके, आणि इथे तुम्ही पाहू शकता बी सी अपॉन क्यू आर इक्वल टू ए बी अपॉन पी क्यू. सो ह्या बी सी अपॉन क्यू आरला मी ए बी अपॉन पी क्यू लिहू शकते, आणि करस्पॉन्डिंग साईड घेऊन ए सी अपॉन पी आर पण घेऊ शकतो. ओके, थेरम सिंपल आहे, फक्त आपल्याला प्रॅक्टिसची गरज आहे, लक्षात येते. सो इन ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू बी सी स्क्वेअर अपॉन क्यू आर स्क्वेअर इक्वल टू ए सी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. नीट लक्षात घ्या, साईडच्या स्क्वेअरच्या रेशिओ एवढा आहे. ओके, जेव्हा आपण साईड कन्सिडर करतो तेव्हा स्क्वेअर घ्यायचं आहे, बेस आणि हाईट असेल तर नॉर्मल प्रोडक्ट आहे. ओके, सो विल मूव टू द प्रॅक्टिस सेट 1.4. त्याच्यामध्ये फर्स्ट प्रॉब्लेम आहे, द रेशिओ ऑफ करस्पॉन्डिंग साईड ऑफ सिमिलर ट्रायंगल इज 3:5 अँड फाइंड द रेशिओ ऑफ देअर एरियाज. आपण त्यांचे एरियाज घेऊया A1 A2 अँड साईड्स विल बी S1 S2. सो बाय थिअरम ऑफ रेशियोज ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, A1 upon A2 विल बी इक्वल टू S1 square upon S2 square, थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, त्याला कॉमन स्क्वेअर करूया, A1 upon A2 इक्वल टू S1 upon S2 ब्रॅकेट स्क्वेअर. पण S1 upon S2 ची व्हॅल्यू दिली आहे 3/5 ब्रॅकेट स्क्वेअर, आणि 3 square आपल्याला मिळेल 9, 5 square विल बी 25. सो द फायनल आन्सर विल बी A1 upon A2 इक्वल टू 9/25. ओके, A1 upon A2 इक्वल टू 9/25. मूविंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम, इफ एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर, सॉरी एरिया ऑफ इफ ए ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर, ए बी इज टू पी क्यू इक्वल टू 2:3, देन फिल इन द ब्लँक्स. आपल्याला ब्लँक्स भरायचे आहेत, जे दिलेलं आहे ते असे हे बॉक्स दिलेले आहेत ऑलरेडी त्यांची. सो सोल्युशन स्टार्ट करूया आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, आता इथे मी ए बी स्क्वेअर घेतला आहे तर त्याचं करस्पॉन्डिंग साईड विल बी ए बीचा करस्पॉन्डिंग साईड हा ए बी आहे, त्याचा करस्पॉन्डिंग साईड येणार आहे पी क्यू. सो ए बी स्क्वेअर अपॉन इथे मला मिळेल पी क्यू स्क्वेअर, पण ए बी इज टू पी क्यू दिले 2:3, सो 2 square upon 3 square, 2 square 4, 3 square 9, आणि हे आपलं सोल्युशन आहे. ओके, सिम्पल आहे ना. मुव्हिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम, इफ ए ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी इज 80, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज 125, देन फिलिंग द ब्लँक्स. अशा पद्धतीने फिलिंग द ब्लँक्स आहे. ओके, इथे काय करणार आहोत आता आपण, सोल्युशन स्टार्ट करूया. ट्रायंगल ए बी सी सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर, मग त्यांचा एरियाचा रेशो, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता हा एरिया, आता जे दोन ट्रायंगल आपण घेतलेले होते त्यांचाच आपल्याला इथे रेशिओ घ्यावा लागणार आहे, बरोबर आहे. आणि रेशिओ घेतल्यानंतर आपल्याला ज्या व्हॅल्यू दिले ते आपण सबस्टिट्यूट करूया. व्हॅल्यूज, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर. पण एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी दिलेला आहे 80, पी क्यू स्क्वेअर दिलेला आहे 125, ह्याला मी 5 डिवाईड करते. ओके, इथे डिवाईड केल्यावर 5 1 5 येईल, 3 उरेल 30. ओके, इकडे मी जेव्हा डिवाईड करणार आहे ह्याला 5 1 5 3 उरणार म्हणजे होईल 30, 5 6 30, आणि खाली
फाइव टू जा टेन, टू रेल 25, सो 5 जा 25, सो तुम्हाला मिळेल 16/25. पण तुम्ही नोटीस करा, ह्या साईडला स्क्वेअर आहे, म्हणजे इथेही आपल्याला परफेक्ट स्क्वेअर नंबर मिळालेले आहेत, ते आपण आता घेऊया स्क्वेअर फॉर्ममध्ये. सो ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर इक्वल टू 16/25. 16 इज 4 स्क्वेअर, 25 इज 5 स्क्वेअर. टेकिंग स्क्वेअर रूट, ए बी अपॉन पी क्यू विल बी 4/5. ओके, सो आपल्याला फक्त स्क्वेअर रूट घेऊन आपल्याला फायनल आन्सर मिळणार आहे. आणि जे गिवन आहे ते पुन्हा एकदा लिहून काढलेलं आहे, जे व्हॅल्यू विचारले आहेत. एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू 80/125. देअरफोर ए बी अपॉन पी क्यू इक्वल टू 4/5. ओके, मूव्हिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. ट्रायंगल एल एम एन सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर, 9 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू 16 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. इफ क्यू आर इज 20, फाइंड एम एन. ओके, ह्याच्यामध्ये काय करूया आपण, जे गिवन आहे त्याला आपण थोडंसं आणखीन सिम्प्लिफाय करू. ट्रायंगल एल एम एन सिमिलर ट्रायंगल पी क्यू आर. ओके, आणि जे गिवन आहे 9 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इक्वल टू 16 टाइम्स एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन. आता इथे मी काय करते, हे 9 इथे पाठवून देते, एल एम एनला इथे घेऊया. ओके, सो दॅट विल बी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन इक्वल टू 16/9. 16 इज 4 स्क्वेअर, 9 इज 3 स्क्वेअर, म्हणजे दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशियो आपला समथिंग स्क्वेअर मिळालेला आहे. आणि आपल्याला माहिती ते साईड स्क्वेअर असणार आहे. सो विल राईट नाऊ एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन करस्पॉन्डिंग साईड. बघा, तिने आपल्याला क्यू आर दिलेला आहे, एम एन विचारलेला आहे, तेच आपण घेत आहोत. क्यू आर स्क्वेअर अपॉन एम एन स्क्वेअर इक्वल टू 4/3. फक्त आता राईट साईड इक्वेट करूया. सो स्क्वेअर रूट घेतल्यानंतर क्यू आर अपॉन एम एन इक्वल टू 4/3. स्क्वेअर रूट घेतोय आपण, क्यू आरची व्हॅल्यू दिलेली आहे 20. सो 20 अपॉन एम एन इक्वल टू 4 × 4/3. गो फॉर सिम्पल क्रॉस मल्टीप्लाय, 4 × mn इक्वल टू 20 × 3. सो एम एन इक्वल टू 60/4, 15 × 60. सो एम एन इक्वल टू 15. ओके, आपण एकच क्रायटेरिया यूज करत आहोत, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. ओके, मूव्हिंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. पहा, एरियाज ऑफ टू सिमिलर ट्रायंगल आर 225 स्क्वेअर सेंटीमीटर अँड 81 स्क्वेअर सेंटीमीटर. आपण जे ए वन ए टू घेणार आहोत, इफ साईड ऑफ स्मॉलर ट्रायंगल इज 12 सेंटीमीटर देन फाईंड करस्पॉन्डिंग साईड ऑफ अ बिगर ट्रायंगल. आता ह्या प्रॉब्लेममध्ये पहा, हा 225 स्क्वेअर आहे आणि 81 स्क्वेअर सेंटीमीटर आहे, म्हणजे 225 हा बिग एरिया आहे, 81 हा स्मॉल एरिया आहे, म्हणजे 81 स्मॉल एरिया असलेल्या ट्रायंगलचीच साईड 12 असणार आहे, स्मॉलर ट्रायंगल. ओके, मोठी साईड मोठा एरिया, छोटी साईड छोटा एरिया, आपण तेच कन्सिडर करणार आहोत. लेट एरियाज ऑफ ट्रायंगल बी ए वन ए टू अँड करस्पॉन्डिंग साईड बी एस वन एस टू बाय थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. सगळं गिवन लिहून घेतल्यानंतर ए वन अपॉन ए टू इक्वल टू एस वन स्क्वेअर अपॉन एस टू स्क्वेअर. व्हॅल्यूज पुट करूया, 225 अपॉन 81 इक्वल टू एस वन स्क्वेअर अपॉन 12 स्क्वेअर. बट 225 इज 15 स्क्वेअर, 81 इज 9 स्क्वेअर. सो हे स्क्वेअर फॉर्ममध्ये करण्याचा फायदा की आपण स्क्वेअर रूट घेऊ शकतो. बाय टेकिंग स्क्वेअर रूट 15/9 इक्वल टू एस वन अपॉन 12. ओके, बाय टेकिंग स्क्वेअर रूट. त्याच्यानंतर क्रॉस मल्टीप्लाय करूया, 9 × S1 विल बी इक्वल टू 15 × 12. सो नंतर हा 9 इकडे जाईल, सो यू विल गेट एस वन इक्वल टू 15 × 12/9. आता याला मी सिम्प्लिफाय केलेलं आहे, अगोदर इथे 3 × 9, 3 × 12, पुन्हा 3 × 1 = 3, 3 × 5 = 15, मुहूर्ते तुम्हाला 5 × 20. सो फायनल आन्सर विल बी 5 × 4, दॅट विल बी 20.
सो एस वन इक्वल टू 20. पण क्वेश्चन बघा, क्वेश्चन विचारलेला आहे फाइंड द करस्पॉन्डिंग साइड ऑफ बिगर ट्रायंगल. आपण आन्सर तसंच लिहायचं आहे, करस्पॉन्डिंग साइड ऑफ अ बिगर ट्रायंगल इक्वल टू 20 सेंटीमीटर. ओके, यानंतरचा प्रॉब्लेम, ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी ई एफ आर इक्विलॅटरल ट्रायंगल्स, एरियाज ऑफ देअर ट्रायंगल्स इज इक्वल टू 1:2, ए बी इज 4, देन फाइंड डी ई. इक्विलॅटरल ट्रायंगल असल्यामुळे सगळे साईड्स इक्वल होतील, सगळे अँगल इक्वल होतील. ओके, सो नाउ एरिया इन ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल डी ई एफ, अँगल ए अँड अँगल डी विल बी इक्वल बिकॉज इच ऑफ 60 degree. ओके, अँगल बी आणि ई पण इक्वल होणार आहे 60 degree, त्यामुळे हे दोन ट्रायंगल सिमिलर होणार आहेत बाय ए ए टेस्ट. आता तुम्ही घाईघाईने काय करू शकता की दिलेत दोन इक्विलॅटरल ट्रायंगल, लगेच आपल्याला रेशियोज ऑफ एरियाज थेरम माहिती आहे, ते रेशियोज यूज करणार. पण लक्षात घ्या, थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, सिमिलर वर्ड यूज करतो आहे, म्हणजे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तरच तुम्ही ती तो थेरम यूज करू शकता. म्हणून ते दोन ट्रायंगल सिमिलर आहेत हे प्रूव्ह करणं खूप गरजेचं आहे तुमच्यासाठी. ओके, सो देन नाउ वी कॅन यूज एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल डी ई एफ इक्वल टू ए बी स्क्वेअर अपॉन डी ई स्क्वेअर बाय थिअरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल. आता व्हॅल्यूज पुट करा. सो 1:2 एरियाचा रेशियो दिलेला आहे इक्वल टू 4² अपॉन डी ई स्क्वेअर. स्क्वेअर करूया जे पॉसिबल आहे ते क्रॉस मल्टीप्लाय करून. सो 1:dE² इज इक्वल टू डी ई स्क्वेअर, सो इज इक्वल टू 4² × 2 टेकिंग स्क्वेअर रूट. डी ई इक्वल टू स्क्वेअर रूट 4² × 2, हा 4² असला आहे तो स्क्वेअर रूटच्या बाहेर येईल आणि आपल्याला आन्सर मिळेल 4√2. सो डी ई इज इक्वल टू 4√2 हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. डी ई इक्वल टू 4√2. ओके, मूविंग टू द नेक्स्ट प्रॉब्लेम, इन द फिगर सेक पी क्यू पॅरलल सेक डी ई, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू एफ इज 20 units, पी एफ इज 2x dp, देन फाइंड एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल डी पी क्यू ई बाय कम्प्लीटिंग द ॲक्टिव्हिटी. ह्या पद्धतीने डायग्राम दिलेला आहे आपल्याला, ज्याच्यामध्ये पी क्यू पॅरलल डी ए डी ई दिलेला आहे आणि पी एफ इज 2x dp. सो म्हणजे पी एफ जर मी एक्स घेतला तर हा डी पी सॉरी डी पी जर एक्स घेतला तर पी एफ होईल 2x. ओके, जर पी एफ डी पी आपण एक्स घेतला तर हा होईल पी एफ 2x आणि हा टोटल होणार आहे आपला 3x. ओके, हेच आपण फिलिंग द ब्लँक्समध्ये कम्प्लीट करणार आहोत. लेट अस एज्यूम दॅट डी पी इज एक्स, सो युअर पी एफ विल बिकम 2 dp, दॅट इज 2x. डी एफ इज इक्वल टू डी पी प्लस बॉक्स इक्वल टू बॉक्स प्लस बॉक्स इक्वल टू 3x आहे. डी पी विल बी डी एफ विल बी डी पी प्लस पी एफ. ओके, पण डी पी आपल्याला दिलेला आहे ऑलरेडी एक्स आणि पी एफ आहे 2x, सो दॅट विल बी एक्स प्लस 2x आणि आन्सर विल बी 3x. ओके, आता आपण कन्सिडर करणार आहोत दोन ट्रायंगल्स एफ डी ई आणि एफ पी क्यू. एफ डी ई आणि एफ पी क्यू हे दोन ट्रायंगल सिमिलर करायचे. हे दोन ट्रायंगल सिमिलर करण्यासाठी आपण पॅरलल लाईन असल्यामुळे हे दोन लाईन पॅरलल आहेत, हे करस्पॉन्डिंग अँगल आणि हे सुद्धा करस्पॉन्डिंग अँगल. ओके, इवन तुम्ही हे कॉमन अँगल पण घेऊ शकता, ह्यांच्यामध्ये कुठलीही प्रॉपर्टी यूज करू शकता. पण आपल्याला फिलिंग द ॲक्टिव्हिटी आहे त्यामुळे जे आहे तेच घेऊया आपण. अँगल एफ डी ई हा आहे एफ डी ई, मग त्याला येणार आहे एफ पी क्यू आणि जेव्हा डी ई एफ असेल तेव्हा येणार आहे एफ क्यू पी क्यू एफ. ओके, सो एफ डी ई कॉन्ग्रुएंट अँगल एफ पी क्यू करस्पॉन्डिंग अँगल, सिमिलरली एफ ई डी कॉन्ग्रुएंट अँगल एफ क्यू पी करस्पॉन्डिंग अँगल. मग हे दोन ट्रायंगल होतील सिमिलर, सो एरिया ऑफ सॉरी ट्रायंगल एफ डी ई सिमिलर ट्रायंगल एफ पी क्यू बाय ए ए टेस्ट. सिमिलर केले आता आपण घेऊ शकतो रेशियोज ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल.
सो एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू करस्पॉन्डिंग साइड घ्यावी लागेल. ओके आणि इथे तुम्ही पाहू शकता आपल्याला करस्पॉन्डिंग साइड जी आपल्या व्हॅल्यूज आहेत तेच घेऊया आपण. व्हॅल्यूज आपल्याकडे आहेत ह्या. ओके डी एफ आहे आपल्याकडे, बरोबर आहे. म्हणजे जर डी एफ घेणार असेल तर मला इथे घ्यावं लागेल एफ पी किंवा पी एफ. ओके सो दॅट विल बी डी एफ स्क्वेअर अपॉन पी एफ स्क्वेअर. डी एफ इज 3x, 3x स्क्वेअर अपॉन 2x स्क्वेअर. ओके हा 3x स्क्वेअर ॲक्च्युली होणार आहे 9x स्क्वेअर अपॉन 4x स्क्वेअर. हा x स्क्वेअर कॅन्सल होईल आणि तुम्हाला आन्सर मिळेल 9/4. सो एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू इक्वल टू 9/4. नेक्स्ट स्टेपमध्ये एफ पी क्यूचा एरिया त्या साईडला पाठवतो आहे आपण. सो एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई इक्वल टू 9/4 एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. ओके आणि इथे वर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू दिलेला आहे 20 युनिट्स, ती व्हॅल्यूज पुट करूयात आपण. सो 9/4 इंटू 20, 4 × 1 = 4, 4 × 5 = 20 आणि तुम्हाला आन्सर मिळेल 9/45. सो एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई मोठा ट्रायंगल एफ डी ई आहे 45 स्क्वेअर युनिटचा आहे. ओके हा टोटल जो एरिया आहे तो 45 आहे, हा छोटा जो आहे 20 आहे, मग उरलेला एरिया मायनस करून. सो दॅट विल बी एरिया ऑफ ट्रायंगल क्वाड्रिलॅटरल डी पी क्यू ई इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल एफ डी ई मायनस एरिया ऑफ ट्रायंगल एफ पी क्यू. एफ डी ई आत्ताच तुम्ही कॅल्क्युलेट केलं 45, एफ पी क्यू वरती दिलेलं आहे क्वेश्चनमध्ये 20, 45 - 20 25 स्क्वेअर युनिट्स. ओके ह्या पद्धतीने आपण आता पार्ट 5 कंप्लीट केलेला आहे. ह्याच्यानंतर आपल्याला आहे फक्त प्रॉब्लेम सेट. ओके प्रॉब्लेम सेट प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हा सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की सगळे एक्सरसाइज पुन्हा एकदा सोडवून पहा. जे प्रॉब्लेम्स येत नाही आहेत प्रॅक्टिस करा. ओके आणि जर तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम्स न बघता सोडवता आले तर प्रॉब्लेम सेट तुम्हाला अगदी इझी होऊन जाईल. ओके सो पुढच्या पार्टमध्ये आपण स्टार्ट करणार आहोत प्रॉब्लेम सेट. धन्यवाद.